नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ठाकरे सरकारने अकरा मोठे निर्णय घेतलेले असून सर्वसामान्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी कशा प्रकारचे हे महत्त्वाचे निर्णय आहे आणि तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सूचना दिलेली आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय निर्णय स विस्तार माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ठाकरे सरकारने कशाप्रकारे हे तातडीचे निर्णय घेतलेले आहे आणि कोणते अकरा मोठे निर्णय आहे याविषयी जाणून घेऊया बघा कोरोना प्रादुर्भाव थांबवणे या सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र दररोज राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक घेऊन अकरा निर्णय घेतलेले आहेत बघा महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण एकोणचाळीस पर्यंत गेली आहे सर्वाधिक रुग्ण हे पिंपरी चिंचवड आणि त्यापाठोपाठ पुण्यात असल्याची माहिती समजत आहे तर देशात एकशे दहा जण कोरोना बाधित आहेत राज्य सरकारतर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत तर मित्रांनो राज्य सरकारचे कशाप्रकारे हे अकरा मोठे निर्णय आहे बघा पहिला निर्णय ग्रामीण भागातलेही शाळा बंद ठेवणार त्यानंतर कोरोनाच्या उपाययोजनांसाठी तातडीच्या निधीसाठी कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांना प्रत्येकी पंधरा आणि दहा कोटी, नागपूर, आनी आनी कोटी तर नागपूर अमरावती आणि औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्तांना प्रत्येक पाच कोटी रुपये असे पंचेचाळीस कोटींचा पहिला हप्ता देणार त्यानंतर क्वारंटाईन सुविधा असलेल्या ठिकाणी दूरचित्रवाणी बोर्ड जेव्हा आदी सुविधा द्या ज्यांना शंभर टक्के घरी क्वारंटाईनच्या सूचना आहे त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारावा जेणेकरून समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्यांची ओळख पटेल केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करून आलेल्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहे त्यामध्ये राज्य शासनाकडून दुबई सौदी अरेबिया आणि अमेरिका यांचाही समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर आवश्यकता भासल्यास वेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार उद्यापासून मंत्रालयात अभयकताना प्रवेश न देण्याचा निर्णय नागरिकांनी शासकीय कार्यालयात गर्दी न करता ईमेलच्या माध्यमातून तक्रारी अर्ज पाठवावे त्यावर जिल्हा प्रशासनाने सात दिवसात कार्यवाही करावी त्यानंतर होम क्वाराईन असलेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी धर्मगुरु धर्मगुरू लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन व्यापक जनहितासाठी कायद्याचा प्रभावी वापर करावा